स्वागत आहे आवडनिवड किचनमध्ये आज मी बनवणार आहे मेथीच्या भाजीचा खमंग आणि पौष्टिक असा नाश्ता हा नाश्ता अगदी पाच मिनटात तयार होतो मी आज हा नाश्ता सायंकाळच्या वेळेला बनवत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी मेथीची भाजी धुवून स्वच्छ करून घेतलेली आहे एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे एक छोटी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि मसाल्यामध्ये एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर थोडीशी हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता ही मेथीची भाजी बारीक चिरून घ्यायची आहे आणि एका बाऊलमध्ये एक वाटी बाजरीचे पीठ घ्यायचं आहे त्याचबरोबर एक छोटी वाटी पीठ आणि हे सर्व मसाले यामध्ये घालायचे आहेत आणि त्याचबरोबर यामध्ये घालायचं आहे दोन चमचे तेल तर तेल घातल्यामुळे आपला नाश्ता जो आहे तो खुसखुशीत होतो आणि आता यामध्ये घातलेली आहे मेथीची भाजी बघा अगदी बारीक चिरून घेतलेली आहे आणि आता हे सर्व चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या साह्याने मिक्स करून झालेलं आहे आणि आता मी हाताने मिक्स करत आहे आणि इथे मला मेथीची भाजी थोडीशी जास्त झाली आहे असं वाटलं त्यामुळे मी दोन चमचे बाजरीचं पीठ यामध्ये घातलेलं आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून सर्व पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि बघा अशा पद्धतीने पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे आणि इथे मी एका एक चाळणीला तेल लावून घेतलेलं ला ला आहे आणि आता हाताला तेल लावून पिठाचा गोळा थोडासा हातावर घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हाताने प्रेस करून त्याचे मुटके बनवायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने आणि याच पद्धतीने सर्व मुटके तयार करून घ्यायचे आहेत याला मुटके यामुळे म्हणतात कारण की हे मुठीने असे प्रेस करून घेतलेले असतात त्यामुळे मुटके किंवा मुटकोळे म्हणतात आणि इथे माझे सर्व मुटके तयार झालेले आहेत आणि आता हे मुटके आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचे आहेत त्यासाठी मी इथे पातेल्यात पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि आता यावरती चाळणी ठेवलेली आहे आणि या चाळणीवरती झाकण ठेवायचं आहे आणि असेच हे पंधरा मिनिटं शिजवून घ्यायचे आहेत आणि पंधरा मिनिटानंतर बघा किती छान मुटके शिजलेले आहेत आणि आता आपण हे काढून घेऊया मुटके काढून घेतलेले आहेत आणि थोडेसे थंड करून घेतलेले आहेत आणि आता एका तव्यावरती दोन ते तीन चमचे तेल घालायचे आहे आणि या तेलावरती मुटके परतून घ्यायचे आहेत मी इथे अशा पद्धतीने कमी तेलामध्येच मुटके परतून घेत आहे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही पूर्ण तळून घेऊ शकता तळल्यावर सुद्धा खूप छान खुसखुशीत होतात आणि जास्त तेलामध्ये तळायचे नसतील तर अशा पद्धतीने परतून घ्या आणि लवकर परतले जातात कारण की आपण हे वाफवून घेतलेले आहेत आणि इथे सर्व मुटके छान परतून झालेले आहेत बघा किती छान खरपूस रंग आलेला आहे आणि आता आपण हे काढून घेऊया मेथी आणि बाजरीचे हे मुटके मी सायंकाळच्या चहाच्या वेळेला बनवलेले आहेत त्यामुळे मी इथे गरम गरम चहा बनवून आणलेला आहे आणि बघा आता आम्ही खाणार आहोत हे चहासोबत तुम्हाला हवे तर तुम्ही कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता किंवा चहासोबतसुद्धा खाऊ शकता या मुटक्यामध्ये मी आज मेथी घातलेली आहे आणि काही मसाले घातलेले आहेत तर मेथीऐवजी तुम्ही कोथंबीरसुद्धा घालू शकता किंवा दुसरी कोणतीही भाजी घालू शकता आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आवडनिवड किचनमध्ये धन्यवाद